मंडळी, मेणबत्त्या तुमचे भविष्य सांगू शकतात. प्राचीन काळापासून मेणबत्त्यांच्या सहाय्याने जीवनाचे गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही पद्धत भारतात व्यापकपणे वापरली जाऊ शकली नाही, कारण ध्यान, योग, तंत्रशास्त्र आणि अनेक तांत्रिक पद्धती वैदिक ज्योतिषशास्त्राच्या रूपात एक मजबूत वैज्ञानिक पद्धत आधीपासूनच होती आणि या पद्धतीला कोणताही वैज्ञानिक आधार नव्हता. ही पद्धत पूर्णपणे मनाच्या नियंत्रणाच्या तत्वावर आधारित होते. याचे काही स्तोत्र संमोहनशास्त्रात सापडतात. भारतीय संदर्भात शरीराचे 7 चक्र यांचे पद्धतीमध्ये प्रमुख भूमिका आहेत. मेणबत्त्या मधमाशांच्या मेणापासून बनवल्या जात असल्याने आणि मधमाशांना देवाचे दूत मानल्या जात असल्याने मेणापासून बनवलेल्या मेणबत्त्या देखील पवित्र मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊयात मेणबत्ती आपले भविष्य कसे सांगते. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, मेणबत्त्याचा प्रकाश तुमच्या इच्छा देवापर्यंत पोहोचवतात. देवाचे आशीर्वादही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. जळत्या मेणबत्तीकडे काही क्षण शांत चित्ताने पहा आणि हा पवित्र प्रकाश तुमच्या हृदयात आणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वेळ या भावनेत मग्न राहा. असे रोज केल्याने तुम्हाला एक नवीन उत्साह मिळेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मेणबत्तीद्वारे भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला 4 मेणबत्त्या आवश्यक आहेत. तुम्ही तुमच्या प्रश्नानुसार रंगीत मेणबत्त्या निवडू शकता. जसे की पांढरी मेणबत्ती ही धैर्य आणि नातेसंबंधाच्या प्रश्नासाठी आहे. लाल मेणबत्ती ही भौतिक आराम आणि इच्छेसाठी आहे. केशरी रंगाची मेणबत्ती ही आरोग्य, आत्मविश्वास आणि करिअरसाठी आहे. पिवळ्या रंगाची मेणबत्ती पैसे आणि इतर सर्जनशील कार्यासाठी आहे. हिरव्या रंगाची मेणबत्ती ही प्रेम, मैत्री, कुटुंब आणि मुलांसाठी आहे. निळ्या रंगाची मेणबत्ती ही प्रवास, परीक्षा आणि अभ्यासासाठी आहे. जांभळ्या रंगाची मेणबत्ती ही मनशांती आणि अतिसंवेदनशील अनुभवासाठी आहे. गुलाबी रंगाची मेणबत्ती मनशांतीसाठी, शांत झोप आणि सर्व इच्छांसाठी आहे. बादामी किंवा तपकिरी रंगाची मेणबत्ती ही स्वतःचे घर आणि घराच्या सुखासाठी आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या प्रश्नानुसार निवडलेल्या 3 मेणबत्त्या समभुज त्रिकोणाच्या आकारात ठेवा. चौथी मेणबत्ती काही अंतरावर थोडी दूर ठेवा. तुमचे मन शांत आणि स्थिर करून तुमच्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे. नंतर तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या प्रश्नांवर केंद्रित करा. त्रिकोणात ठेवलेल्या 3 मेणबत्त्या एकाच आगपेटीच्या काडीने पेटवा. आता चौथी मेणबत्ती देखील पेटवा. खोलीतील सर्व दिवे बंद करा. आता त्रिकोणाच्या आकारात ठेवलेल्या मेणबत्त्यांच्या ज्योतीकडून आपले प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर जळत असलेल्या वातीकडे एकटक बघत राहा. जर एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलत असलेली ज्योत ही अनिश्चितता दर्शवते, दुसऱ्या ज्योतीपेक्षा एक ज्योत अधिक तेजस्वीपणे जळणे हे चमकणारे यश दर्शवते. वातीच्या शीर्षस्थानी अद्भुत तेजस्वी प्रकाश येणारी समृद्धी दर्शवते. लहरी आणि वाढणारा प्रकाश शत्रूंच्या कोणत्याही युक्तीचा इशारा देतो. लहान ठिणग्या खबरदारी घेण्याबाबत माहिती देतात. उंच होत पडत असलेली ज्योत ही संकटे किंवा धोक्याचे लक्षण आहे. अस्थिर आणि हालत असलेली ज्योत ही निराशा दर्शवते. ज्योत अचानक विझणे हे भयंकर आपत्तीचे लक्षण आहेत. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही समस्येचे निराकरण किंवा भविष्य जाणून घेऊ शकता. पण ते करण्यापूर्वी तुम्ही आधी सराव करावा. आपल्या प्रमुख देवतेवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.